पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मानवी मेंदूचे वजन किती असते? तर मानवी मेंदूचे वजन आहे ना मित्रांनो, 1350 ते 1400 ग्रॅम असते. मानवी मेंदूचे वजन 1350 ते 1400 ग्रॅम असते. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मनुष्याच्या पोटामध्ये कोणता ॲसिड असतो? तर मनुष्याच्या पोटामध्ये आहे ना मित्रांनो, हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. मनुष्याच्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, मनुष्याच्या शरीरात किती हाडे असतात? तर मनुष्याच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, नवजात मुलांमुलीमध्ये किती हाडे असतात? तर नवजात मुलांमुलीमध्ये आहे ना मित्रांनो, 300 हाडे असतात. जे लहान मुले असतात एकदम नवजात, त्यांच्या शरीरामध्ये एकूण 300 हाडे असतात. आणि प्रौढ मनुष्याच्या शरीरात आहे ना मित्रांनो, एकूण 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सामान्य व्यक्तीचे रक्तदाब किती असते? तर सामान्य व्यक्तीचे रक्तदाब आहे ना मित्रांनो, 120/80 mmHg असते. तर सामान्य व्यक्तीचे ब्लड प्रेशर आहे ना मित्रांनो, 120/80 mmHg असते. मानवी हृदयाचे ठोके 1 मिनिटाला किती असते? तर मानवी हृदयाचे ठोके 1 मिनिटाला 72 असते. 1 मिनिटाला 72 ठोके असतात मानवी हृदयाचे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शरीरातील सर्वात लांब हाड कोणते असते? तर शरीरातील सर्वात लांब हाड आहे ना मित्रांनो, मांडीचे हाड असते, त्याला फिमर असे म्हणतात. शरीरातील सर्वात लांब हाड मांडीचे हाड असते, त्याला फिमर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शरीरातील सर्वात लहान हाड कोणते असते? तर शरीरातील सर्वात लहान हाड आहे ना मित्रांनो, कानाचे हाड असते आणि त्याला स्टेप्स असे म्हणतात. कानाचे हाड आहे ना मित्रांनो, सर्वात लहान हाड असते आपल्या शरीरातले आणि त्याला स्टेप्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, BP म्हणजे रक्तदाब मोजण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर रक्तदाब मोजण्याच्या यंत्राला स्पिग्मोमॅनोमीटर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हृदयाचे ठोके मोजण्याच्या यंत्राला काय म्हणतात? हृदयाचे ठोके मोजण्याच्या यंत्राला स्टेटोस्कोप असे म्हणतात. डॉक्टर आपल्या कानामध्ये जे घालून राहते यंत्र आणि पेशंटचा हार्टचे जे ठोके मोजतात, तर त्याला स्टेटोस्कोप म्हणतात मित्रांनो. त्या यंत्राला काय म्हणतात? स्टेटोस्कोप असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, EEG कशासाठी करतात? तर मेंदूचे कार्य जाणून घेण्यासाठी आहे ना मित्रांनो, EEG केल्या जाते. EEG म्हणजे काय मित्रांनो? EEGचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम हा EEGचा फुल फॉर्म आहे. आणि EEG कशासाठी केले जाते मित्रांनो? EEG मेंदूचे कार्य जाणून घेण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ECG कशासाठी करतात? ECG आहे ना मित्रांनो, हृदयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आहे ना मित्रांनो, ECG केल्या जाते. आणि ECGचा फुलफॉर्म काय आहे मित्रांनो? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हा ECGचा फुलफॉर्म आहे. आणि ECG हे हृदयाचे कार्य जाणून घेण्यासाठी केले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शरीरातील सर्वात मजबूत घटक कोणता आहे? तर शरीरातील सर्वात मजबूत घटक आहे ना मित्रांनो, इनॅमल आहे. आणि इनॅमल कुठे असते मित्रांनो? दाताची जी सर्वात वरची लेयर असते ना मित्रांनो, त्याला इनॅमल असे म्हणतात. आणि दाताची जी सर्वात वरची लेयर जी इनॅमलची बनलेली आहे ना मित्रांनो, ती शरीरातील सर्वात मजबूत घटक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शरीरात किती लिटर रक्त असते? तर मानवी शरीरामध्ये आहे ना मित्रांनो, एकूण 5 लिटर रक्त असते. आणि आपण एका वेळेस 300 ml रक्त डोनेट करू शकतो. आणि ते 3 महिन्यापर्यंत आपण 3 महिन्यानंतर आपण दुसऱ्यांदा रक्त डोनेट करू शकतो. एकदा रक्त डोनेट केल्यानंतर आहे ना मित्रांनो, आपण 3 महिन्यापर्यंत कोणालाच ब्लड डोनेट करू शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मानवी शरीरात एकूण 5 लिटर रक्त असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तोंडातील लाळ ॲसिड आहे की बेसिक? जी आपल्या तोंडातील लाळ असते ना मित्रांनो, ती ॲसिड आहे की बेसिक? तर ती आहे ना मित्रांनो, ॲसिडिक असते. आपल्या तोंडातील लाळ आहे ना मित्रांनो, ॲसिडिक असते. आणि तिचा pH 6.7 असतो. आपल्या तोंडातील लाळीचा pH 6.7 असतो आणि ती ॲसिडिक असते. तर जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद.